पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष किशोर भाऊ शितोळे आणि महाराष्ट्र प्रदेश कोकण अध्यक्ष रमेश शांताराम कदम यांच्यासह पोलीस मित्र संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्यांनी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. पनवेल तालुका आणि शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या पक्ष प्रवेश कार्यक्रमास भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हस्कर, उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस दीपक बेहरे, जिल्हा सरचिटणीस रमेश मुंडे, तालुका सरचिटणीस संजय कराळे, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष प्रमोद पाटील, बीड जिल्हा परिषद विभाग अध्यक्ष नवीन देशमुख, बीड पंचायत समिती विभाग अध्यक्ष योगेश खारे, वेणगाव पंचायत समिती अध्यक्ष किरण घाग, किसान मोर्चा कार्यकारिणी सदस्य वसंतराव महाडिक, ज्येष्ठ कार्यकर्ते नामदेव मोरे उपस्थित होते. पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि शिवशाही माथाडी कामगार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर भाऊ शितोळे, पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत कोकण प्रदेश अध्यक्ष आणि समधर्म समभाव सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेश कदम, पोलीस मित्र संघटनेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष राकेश पवार, कर्जत तालुका पोलीस मित्र संघटना युवा अध्यक्ष हेमंत कदम, सदाशिव कदम, गणेश कदम, यश करम, सतीश देशमुख, समीर शितोळे, धनंजय शितोळे, नंदकुमार शिंदे, संदेश शिंदे, नितीन देशमुख, राकेश पवार, पिंट्या डाबिया, संदीप जाधव, सागर धनवटे, मंगेश चव्हाण, महेश पाले, महेंद्र धनवटे, प्रवीण गवळी, महेश आगिवले, नामदेव आगिवले, मनोज हिलम, प्रवीण पोट, रोशन आगिवले, विश्वास दर्डा, प्रकाश कामठी, कृष्णा निरगुडा, राजू पारधी, यशवंत महतकर, अनिल जोशी, हनुमंत जोशी, भास्कर रामा शेंडे, पांडुरंग देऊ निरगुडा, गणपत आंबो हिंदोला, मोतीराम चोरघे, गजानन धुले, छगन पाटील, काशीनाथ निरगुडा, काशीनाथ रसाळ, गणपत हिमाली, सुरेश ताली, तुकाराम बांगार, बाबू आगिवले, प्रीतम ठाकरे, प्रभाकर गवळी यांनी त्यांच्या अनेक समर्थकांसह भाजपत जाहीर प्रवेश केला. सगळ्यात आधी रायगड जिल्हा भाजपच्या वतीनं तुम्ही सर्वांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला त्याबद्दल तुमचं मनापासून स्वागत करतो. आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सूत्र आहे सबका साथ सबका विकास. हे सबका विकास करण्याच्यासाठी आपल्या सर्वांचा प्रयत्न, त्यांनी सांगितलं सबका प्रयास, हा प्रयास आपल्या सगळ्यांचाही या प्रयत्नात राहावा यासाठी मी आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देखील देतो. मित्र, आज आपण इथे बसलोय तर या बोर्डापासून तुम्ही जर वाचत गेलात तर या देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी अहोरात्र कोणासाठी काम करतायत ते तुमच्या लक्षात येईल. बऱ्याच वेळेला आपण सगळेच जण केंद्रामध्ये काम करणारे नेते असतात, राज्यामध्ये काम करणारे नेते असतात, यांच्याविषयी माहिती वाचतो, कुठेतरी टी व्हीवर पाहतो, पण आपल्याला बऱ्याच वेळेला आपल्या माणसाचं महत्त्व कळत नाही, आपल्या माणसाचं मोठेपण कळत नाही. आज नरेंद्र मोदींनी आपण शेकडो कामं सांगू शकू जी आपल्या सर्वांसाठी केले. सगळ्यात महत्त्वाचं आज आदिवासी खेड्यापाड्यातले आमचे या ठिकाणी तरुण आलेले आहे, या आदिवासी खेड्यापाड्याच्या टोकापर्यंत आमची जी महिला भगिनी आहे, या महिला भगिनीला चुलीतले लाकडांवर स्वयंपाक करून तिच्या आरोग्याशी खेळ करावा लागू नये म्हणून उज्ज्वला योजनेतून जवळपास 8.5 कोटी उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून तिच्यासाठी गॅस सिलेंडर हे पुरवले गेलेले आहे. गरिबासाठी कसं सरकार काम करतं तर शौचालय हे आम्हाला माहिती नव्हतं आणि त्याच्या ते नसल्यामुळं आम्हाला जडणाऱ्या व्याधी हे आम्ही दुर्लक्ष करत होतो. मोदीजींनी पुढाकार घेतला आणि आज 11.5 कोटीपेक्षा जास्त शौचालय ही गावागावा खेड्याखेड्यामध्ये शहरांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक घरासाठी ही बांधली गेलेली आहे. तुम्ही इंद्रधनुष्य योजना घ्या, त्याच्यातून लसीकरण होतं राहतात. तुम्ही प्रधानमंत्री या ठिकाणी जन आरोग्य योजना घ्या की ज्याच्यातून 5 लाखाचा विमा हा आपल्या सर्वांना मिळत राहतो. तुम्ही 12 रुपयाचा विमा मिळताना पाहिला आहे, तुम्ही 330 रुपयाचा विमा मिळताना पाहिला आहे जे 2014 आधी शक्य नव्हतं. आणि 2014 आधी गरिबांसाठी इतकं सगळं काही मिळू शकतं याचा विचारही आपण केलेला नव्हता. आज गावागावात खेड्याखेड्यामध्ये कोरोनाची 2 वर्ष जेव्हा कोणी जायला तयार नव्हतं, आम्ही गावाच्या वाटे अडवल्या होत्या, बाहेरच्या कोणाला आम्ही येत ठेवू नव्हतो,
त्याही वेळेला सुद्धा आपल्या गावातल्या आपल्या परिसरातल्या बँकेपर्यंत आपल्याला आपल्या मोबाईलपर्यंत आपल्या खात्यामध्ये पैसे जमा होत होते, कारण याची योजना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. त्यामुळे त्यांनी आधी आपलं जनधन खातं काढलं आणि त्या खात्यामध्ये आपलं आधारचं व्हेरिफिकेशन करून त्याच्या आधारे आपल्या खात्यात पैसे पोचायला लागले. मधले जे दलाल होते सगळे ते दलाल बाजूला करत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर DBT त्याच्या आधारे खेड्यापाड्यापर्यंत आपल्याला सगळ्या योजना ज्या काही असतील त्या योजनांच्या माध्यमातून आपल्याला थेट मदत ही मिळायला लागलेली आहे. आणि म्हणून आपला जो रेशनवरचं धान्य आहे, जे पूर्वी गेलो कधी आलो कधी माहिती नाही, आम्हाला धान्य मिळत नाही, कोणी दात घालू देत नाही, आता तुमच्या स्वतःच्या घशाशिवाय तुमचं धान्य दुसरा कोणी घेऊ शकत नाही. आणि म्हणून मी निश्चितपणानं सांगेन की आज तुम्ही जो प्रवेश केला आहे तो खऱ्या अर्थानं सर्वसामान्य गोर गरीब जनतेचा विचार करणारा असा जो नेता आहे, या नेत्याच्या या ठिकाणी पक्षामध्ये तुम्ही प्रवेश केला आहे. तुम्ही अशा पक्षात प्रवेश केला आहे की तुमच्यासारख्या जवळपास 12 कोटी लोकांनी या देशामध्ये त्या पक्षाचं सदस्यत्व घेतलं आहे. ते आता त्या पक्षाचे तुम्ही आता सदस्य होत आहे, जगातला सगळ्यात मोठा पक्ष. म्हणून या ठिकाणी सदस्य नोंदणी ज्याची पक्षाची आहे त्या भाजपमध्ये तुम्ही सगळ्यांनी मिळून प्रवेश केला आहे. आणि म्हणून मी तुमचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो.